फाइनली भी खुश है, लोहागढ़ वाला परमिशन मिल ली। किसी लोग प्रयत्न करो थे मेन गेट बंद से, हेला तेला फोन लाओ बोलने करा। फाइनली मला गडावर चढण्यास मुभा मिळाली, वर चढतोय। तरी बोलतो ना, छत्रपती शिवरायांची कृपा असते ना, की तसं कसं या जगात काहीच नाही। जय भवानी, जय शिवराय। इच्छा असेल तिकडे मार्ग असतो, आणि मार्ग असतो तिकडे अशक्य आहे जगात काहीच गुंत नसते। अशक्य ही यशाची पहिली पायरी का म्हणतात त्यासाठीच। इकडे माकरांचा फूल धुमाकूळ आहे, तुम्ही इकडे रिस्क घेऊ शकत नाही, काही त्याचे कॅमेरा घेऊन पण पळतील। चला आपण आता लोहगडच्या पायथ्याशी आहोत, पायथ्याशी बोलतोय। आपण पोचलो ऑलमोस्ट गणेश दरवाजा। काय मित्रांनो, काय 100 वेळा सांगितलं कधी कोणाची अशी नावं काही, परत जाऊ नका, ही आपली
हक्काची प्रॉपर्टी नाही आहे, छत्रपती शिवरायांची प्रॉपर्टी आहे, हेरिटेज आहे. तरी सांगून का सुधरत नाही का कळत नाही. मी एवढंच सांगेन, हे जे असे करतात ना, हे नक्की औरंगजेबाची औलाद आहे. कारण किती सांगून गड साफ ठेवा, कुठे प्रेमाचा संदेश करू नका, तरी काय अक्कल कोणाला येत नाही. कारण मी आता विसापूरला गेलेलो, तिथे पण रिकाम्या पाण्याच्या बाटल्या कागद टाकून ठेवलेले. किती किती सांगून मराठी माणसांना मराठी सांगून कळत नसेल म्हणून तर त्यांना औरंगजेबाचीच औलाद म्हटलं जाणार. का त्याने पण कधी काही समजलं नाही, हार खाऊन खाऊन अक्कल आली नाही. तसंच हे असे दलिंदर जे लोक आहेत ना, जे गडकिले घाण करता प्रयत्न करतात, सांगून समजून पण कळत नाही, औरंगजेबाची औलाद असे लोक. गडाचा व्ह्यू बघा, आपण ऑलमोस्ट आता पोचलोय महाराजांच्या काळातील या पायऱ्या त्या. आता आपण नारायण दरवाजाजवळ पोचतोय. लोहगडचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर लोहगड हा किल्ला अतिशय मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. आणि जवळच असलेले भाजी आणि बेडसे हे बौद्धकालीन लेणी ज्या काही निर्माण झाली त्याही पूर्वीचा हा इसवी सन पूर्व 700 वर्षापूर्वीचा किल्ल्याची निर्मिती असावी असा अनुमान आहे. सातवाहन चालुक्य यादव या सौटी किल्ल्याने पाहिल्या. इसवी सन 1489 मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली व अनेक किल्ले जिंकून घेतले, त्यापैकीच हा लोहगड आहे. इसवी सन 1554 अहमदनगरचा सातवा राजा व दुसरा बुराण निजाम यांनी किल्ल्यावर कैद होता. आणि इसवी सन 1630 हा किल्ला आदिलशाहीत आला. 1657 शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हा परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. 1665 झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन करण्यात आला होता. पुढे 13 मे 1670 मराठ्यांनी किल्ला हा परत जिंकला. पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकर यांनी लोहगडवरती आणून ठेवली होती. आणि पुढेच इसवी सन 1713 शाहू महाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. 1720 आंग्र्याहून ते पेशवेंकडे आले. आणि 1770 नानासाहेब फडणवीसांचा सरदार जावजी बांदळे यांनी तो ताब्यात घेतला. नानाजी पुंडे धोडोपंत नेस्तोरे यांच्याकडून हा किल्ल्याचा कारभार सोपवला गेला. 1789 नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात आणखीन नानांनी 16 कान असलेली एक बावन बांधली आणि तिच्या बाजूला एक शिलालेख कोरला. त्याचा अर्थ असा, शके 1711 बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ निस्तोरे यांच्या देखरेखीखाली बाजी चट येथे बांधवली. 1803 हा किल्ला इंग्रजांनी घेतला आणि परत नंतर दुसऱ्या बाजीरावांनी तो पुन्हा जिंकून घेतला. 4 मार्च 1818 जनरल पॉतर लोहगड जिंकण्यासाठी आला आणि त्याने सर्वप्रथम हा विसापूर किल्ला जिंकला. आणि त्यावेळी विसापूर इंग्रजांनी घेतला हे पाहून त्याचवेळी मराठे होते ते मराठ्यांनी मग लोहगड सोडून तिथून निघून गेले. हे 4 दरवाजे आहेत, एक गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा. तसेच गणेश दरवाजा आहे त्या उजव्या बाजूला सावळे कुटुंबांचा यांचा नरबळी देण्यात आला आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची ही पाटिलकी देण्यात आली. नारायण दरवाजा हा नाना फडणवीसांनी बांधला आणि येथे एक भुयार आहे जिथे भात नाचणी साठवून ठेवण्यात येत होती. तसंच हनुमान दरवाजा हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे. आणि महादरवाजा जो 4th दरवाजा आहे हा गडाचा मुख्य दरवाजा आहे आणि यावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. या दरवाजाचे काम हे नाना फडणवीसांनी 1 नोव्हेंबर 1790 ते 11 जून 1974 या कालावधीत पूर्ण केले. दरवाजातून आज शिरतात एक दर्गा लागतो आणि दर्ग्याच्या शेजारी सदर व लोअरखान्याचे भरगे असे अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनवण्याचीही घाणी अवेलेबल आहे आणि ती तुम्ही पाहू शकतात. आणि उजवीकडे तुम्हाला ध्वजस्तंभ पाहण्यास येईल जो अजूनही अवेलेबल आहे आणि आपण तो पाहू शकतो. याच्या जवळच एक तोफखानाही आहे आणि दुर्गप्रेमींनी सिमेंटच्या चौथऱ्यामध्ये अशी बसवलेली आहे तोफ आहे. आणि अशाच काही तोफा आपणास पाहण्यात येतील. आपण कधीही गडावरती जाल तर तुम्हाला दर्ग्याच्या बाजूला अशा काही पुरातत्व अशा तोफा पाहण्यात येतील.
आणि दर्ग्याच्या थोडे पुढे गेल्यास उजवीकडे आपणास उंचवड्याचा भाग आहे, तिथे एक शिवमंदिर आहे आणि पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आपणास पाण्यात येईल. हे तळे हे अष्टकोनी आकाराचे आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आपणास पाहण्यात येतील. ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव अशी सोय आहे. तिथून पुढे 15-20 मिनिटे चालत गेल्यावरती एक मोठे तळाव आढळेल आणि नानासाहेब फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली होती. हे तळ 16 कोनी आहे आणि मोठ्या तळ्याच्या पुढे विंचू काटाकडे जाताना वाड्यांचे काही अवशेष दिसून येतील. लक्ष्मीकोटीच्या पश्चिमेस विंचू काटा आहे. हा विंचू काटा म्हणजे 1500 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचू काट्यावर जाण्यासाठी एक पर्याय उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यास विंचू काटा असे म्हणतात. या भागात पाण्याची उत्तम सोय आहे आणि गडाच्या आजूबाजूचा परिसर हा निहाण्यासाठी हा विंचू काट्याचा उपयोग होत असावा असं इतिहासजनांचं म्हणणे आहे. गडावरून येताना भाजे गावातील भाजे लेणी आवर्जून पाहावीत. लोहगडावरच्या इमारती पडलेल्या आहेत आणि 100 लोक झोपू शकतील एवढी एक गुहासुद्धा आपणास आढळून येते. लोहगडाचे उत्तरेकडचे टोक हे निमुळते आहे. लोहगडच्या इमारती पडल्या जरी असतील तरी 100 लोक झोपू शकतील एवढी अशी एक मोठी गुहा देखील अवेलेबल आहे. आणि गडाचे उत्तरेकडचे जे टोक आहे हे खूप असे निमुळते आहे आणि विंचू काट्याच्या खालती दाट असे घनदाट जंगल आहे. तर हा आहे इतिहास आपल्या लोहगडाचा, छत्रपती शिवरायांचा, किल्ल्याचा. आमचं फक्त मत एवढंच आहे की छत्रपती शिवरायांचे विचार, त्यांचे कर्तृत्व आणि त्यांच्या इतिहासातील अशा काही खाणाखुणा आणि त्यांच्या गडकिल्ल्यांचे जे त्यांनी त्या प्रकारेचे नियोजन केलेलं हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि जेणेकरून आपल्या छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्याचा इतिहास आपण जपावा आणि गडकिल्ल्यावर जेव्हा पण आपण येऊ ते आपण शिस्तबद्ध पद्धतीने कुठल्याही प्रकारची आपण घाण न करता आपला गडकिल्ले जितके होईल आपण स्वच्छ राखू आणि गडाची सुशोभीकरण करणे, गडाचा साफसफाई करणे, स्वच्छता राखणे हे आपलं परमकर्तव्य मानून आपण छत्रपती शिवरायांचा एक जरी गुण घ्या अशी आम्ही आशा व्यक्त करतो. आणि अशा प्रकारे हा असाच आमचा प्रकल्प आहे की छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला पुन्हा एकदा स्वराज्य प्राप्त करून देऊन आणि महाराष्ट्रामधील जे कोरोनाचे वादळ चाललेले आहे त्याला आपण लवकरच काडीमोड करून आणि सर्व सुखी, समृद्धी आणि निरोगी आयुष्य जगतील असा प्रयत्न आम्ही करतो आहोत. तर आमच्या प्रकल्पाला तुम्हाला खरोखर जर आवड निर्माण झाली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला चुकूनही विसरू नका, जेणेकरून आमचा मेसेज हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचेल. धन्यवाद. महादेव मंदिर इथे आम्ही तळ्याच्या बाजूला काही फुलांची, रामफळ आणि फणस अशी फळांची झाडे जास्त करून लावलीत, कारण इथे माकडांचा वावर जास्त आहे आणि जर इथे ऑलरेडी झाडं होती आणि त्यात ती काही झाडं जगली पण आहेत आणि जर माझी भावना जर निर्मळ असेल तर 100% झाडं जगतील. इथे मी आंघोळ केली नसती तरी आज श्रावण सोमवार आहे, तर मी माझ्या मनात जर पाप नसेल कारण मी निस्वार्थ मनाने करतो आहे आणि निस्वार्थी मनाने देवालाही पावतं आणि जर खरोखर मी जर निस्वार्थी असेल तर मी पूजा केलेली देवाने मान्य होईल. पहिले मी लांबून अगरबत्ती लावली आहे, मी जेव्हा घेऊनच आलेलो देवाला हात लावला आहे जेणेकरून काय वाटलं, कारण माझी इच्छा होती, कारण मी आलेलो त्या हिशोबाने पण आता असं आउटडोअर लावून कुठे आलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रौढ प्रताप पुरंदर हिंदवी स्वराज्य संस्थापक गणपती भूपती प्रजापती स्वर्णरत्न सिंहासनाधीश्वर महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती भूपती प्रजापतीचा अर्थ. आपल्या देशामध्ये मुख्यमंत्री, राज्यमंत्री, कृषी मंत्री, क्रीडा मंत्री असे कितीतरी मंत्री येतात, 5 वर्षच टिकतात, पण हा असा एकमेव राजा आहे. 350 वर्ष होऊन गेली पण त्याचं राजाचं राजपण हे ना कुणास जमलं आहे ना कुणास जमू शकतं.
ही पदवी नाही हो, हा खरा मान आहे. मानाने मानापासून मी आलेला मान. लोहगड बंद असताना, सर्वांना प्रवेश निषिद्ध असताना, गेटच्या पायथ्याशीच मोठा लोखंडी गेट आहे, ताळा लावलेला आहे, कोणाला आतमध्ये परमिशन नाही, आणि त्यामध्येच मी गडामध्ये येतो, वृक्षारोपण करतो, माझं साध्य करतो, जे माझं तत्व आहे, माझं उद्दिष्ट आहे. आता विचार करा, आपण तो कोण सर्वसामान्य आहे का? नाही, सर्वसामान्य जगात असा कोणीच नाही. पण मानाला बोलत ना, मानाला देव तर मानाला दगड. मी छत्रपती शिवरायांसाठी काही करायची आपली तयारी आहे. छत्रपती शिवरायांसाठी हा हिरवागार निसर्ग हा पावसापुरतीच आहे. माझ्या मागे तुम्ही पाहू शकतात, पण पावसानंतर हे पूर्ण ओसाड होतं. हे गडकिल्ले कोण पाहू शकत नाही असे होतात. अशा परिस्थितीमध्ये आपलं जे हिरवागार जे आता सौंदर्य दिसतं, ते सौंदर्य आपल्या वर्षाचे 12 महिने उपभोगता यावं, ह्याचा सौंदर्याचा आनंद घेता व्हावा, त्यासाठी मी हा प्रयत्न केला. पाहू शकतात हे वैभव. चला आता परतीचा प्रवास. आता मला लोहगड झाला की तिथून मला पुरंदरला जायचं आहे, आणि पुरंदरचं आता बघू आता कसं. आता मला एकाने सांगितलं की इकडून शॉर्टकट आहे, 55-60 किलोमीटर मला साधारणतः मला पडेल, तर त्या हिशोबाने बघू. शिलालेख दिसतोय, जवळून दाखवतो. तुम्हाला काय कळालं का ही भाषा? त्या काळातल्या पण तरी काही काही भाग असा डागडूज झालेला आहे बघा, दगड पडलेले आहेत. सरकार प्रशासन कधी याकडे तो लक्ष देईल असं झालंय. लक्षात करतो पहिला तू आला तर माझी सरकारला एवढी विनंती आहे, हे छत्रपती शिवरायांचं एक हेरिटेज आपण प्रकारे एक वास्तू करू शकतो, जे या काळामध्ये कोणालाही शक्य नाही. ॲटलिस्ट आपण त्याची जर दुरुस्ती केली तर फार बरं होईल. पाहू शकता त्या पायऱ्या निघालेल्या आहेत. त्या काळातलं बांधकाम आणि ह्या काळातलं तुमचं बांधकाम तुम्हीच पाहून घ्या. हे बघा, हे ओरिजिनल पायऱ्या आहेत, रस्ता आहे, आता ह्याने सिमेंट भरलं आहे.
पण काय अवस्था झाली आहे बघा. जितकं चांगलं होईल तितका प्रयत्न करा, हात जोडून तुम्हाला विनंती करतो, कारण अशा वास्तू खरोखरच परत कधी निर्माण होणार नाही. तर ॲटलीस्ट ज्या वास्तू आता आहेत ॲटलीस्ट आपण त्या टिकवून ठेवूया हा एक संकल्प करूया मनाशी. जय भवानी जय शिवराय. अशा प्रकारे आपला लोहगडचा प्रवास आणि आपला जे संकल्प आहे पूर्ण झालेला आहे. आता हे दोन झाडं आहेत ना, हे रामफळाची आहेत, पायथ्याशी लावतो कारण इकडे वानरांचा फुल धुमाकूळ आहे, त्यांना सतत खायला खायला घाला आता राग देत बसणार. तर ही दोन रुपये लावणार आणि आपला लोहगडचा प्रवास इथे संपवतो. आता आपल्याला पुरंदर इथे जायचं आहे, तर पुढील प्रवास तुम्ही पाहू शकता पुढच्या एपिसोडमध्ये.